नागपुर शहर के उड़केश्वर पुलिस स्टेशन अंतर्गत वाहन चोरी के मामले में पुलिस ने 3 आरोपियों को गिरफ्तार किया है, जिसमें एक नाबालिग युवक भी शामिल है। जानकारी के अनुसार चंद्रकांत तेजराम भूते ने अपनी हुंडई कंपनी की मैग्ना कार को घर के बाहर 28 जनवरी की रात खड़ा किया था, पर 29 जनवरी की सुबह उन्हें कार वहां नहीं मिली, जिसके बाद उन्होंने हुड़केश्वर पुलिस थाने में घटना की जानकारी देकर वाहन चोरी का मामला दर्ज कराया, जिसके बाद पुलिस ने तफ्तीश शुरू की और गुप्त सूचना के आधार पर खामला चांगदेव नगर निवासी 22 वर्षीय प्रणव संजय ठाकरे को गिरफ्तार किया। आरोपी से पूछताछ करने के बाद उसने चोरी की वारदात को अंजाम देने का खुलासा करते हुए 2 अन्य के साथीदार होने की जानकारी दी, जिसमें 28 वर्षीय दर्शन पुरुषोत्तम सहित नाबालिग युवक शामिल हैं। जब आगे और कार्रवाई की गई तो पता चला कि प्रणव संजय ठाकरे अन्य कई मामलों में भी लिप्त है, जिनमें करीब 7,35,000 मूल्य के अन्य वाहन चोरी करने के मामले प्रणव पर दाखिल है। फिलहाल तीनों आरोपी पुलिस की हिरासत में हैं। इस कार्रवाई हुड़केश्वर पुलिस स्टेशन के वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में पुलिस उप निरीक्षक प्रमोद खंडार, ASI शैलेश ठवरे, आशीष तितरमारे, राजेश मोते, राजेश खोपटे, मुकेश कन्ना के आदि द्वारा अंजाम दिया गया। पुलिस स्टेशन हुड़केश्वर हद्दी मध्य दिनांक 28/1/2023 रोजी एक हुंडई कार चोरी गेली होती, त्या अनुषंगाने गुन्हा दाखल झाला होता फिर्यादीच्या रिपोर्टवरून। आणि जेव्हा मग वरिष्ठांचे निर्देश प्राप्त झाले आणि आदेशाप्रमाणे मग पोलीस स्टेशनचं तपासपथक हे त्या गुन्ह्यास उघड करण्याकरता प्रयत्न करू लागले, तेव्हा त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली, एक सराईत आरोपी आहे ज्याचं नाव प्रणव संजय ठाकरे, हा नागपूरलाच राहतो। तर याला आम्ही मग तपासादरम्यान पथकाने ताब्यात घेतलं। ताब्यात घेऊन त्याच्याकडे जेव्हा गुन्ह्याबद्दल विचारपूस केली तर त्याने सदर गुन्हा केल्याचे मान्य केले। मग तपासादरम्यान त्यास अटक करण्यात आली। अटक केल्यानंतर त्याच्या घरामध्ये जेव्हा आम्ही त्यांची झडती घेतली तर त्या घरामध्ये वेगवेगळ्या नंबर प्लेट्स गाड्यांचे मिळून आले। त्या नंबर प्लेट्सवरून आम्ही आमचा संशय बळावला, मग त्याला अजून विचारपूस केली असता त्याने जवळपास 8 ठिकाणी चोरी केली असल्याचे आम्हाला सांगितले। एकंदरीत तपासादरम्यान आम्हाला 8 वाहने रिकवर झालेली आहेत, त्यापैकी 4 वाहने ही पोलीस स्टेशन हुड़केश्वर येथील आहे गुन्ह्यातील आणि 4 वाहने ही इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आहे। आणि सदर आरोपी जो आहे हा इतर साथीदारांमार्फत चोरी करत होता, तर त्याचा एक साथीदार आहे दर्शन पेटकर, हा सुद्धा नागपूरचा आहे, आणि एक आरोपी विधी संघर्ष ग्रस्त बालक आहे। यापैकी जो प्रणव ठाकरे आहे याचा रेकॉर्ड आहे हा सराईत आरोपी आहे, याच्यावर जवळपास 16-17 गुन्हे दाखल आहे चोरीचे वेगवेगळ्या ठिकाणी। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अक्षय अंसारी, BCN न्यूज नागपूर।